कंप्लीट झाले आहे. थ्री पार्टमध्ये काम चालतं, काही कम्युनिटी ओनरशिप, काही गव्हर्नमेंट कन्व्हर्जन्स आणि काही स्वदेश पार्टनरशिप. सो याच्यातले ज्या कंप्लीट होतात ते मार्क करत जातात आणि काही ऑनगोईंग आहे. जसं आता त्यांच्यातलं ग्रामपंचायत बिल्डिंग तुम्ही पाहिलं, तुम्ही जिथं गाडी लावली तिथं अंगणवाडी बिल्डिंग पण लावली पाहिली तुम्ही, तर काही बनलेले आहेत पण हँडेड ओव्हर नाही. सो त्या ऑनगोईंगमध्ये दिसतील. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं जसं 5 तारीखला ज्यावेळेस त्या कन्व्हर्ट होतील त्यावेळेस ती ॲक्टिव्हिटी ॲज अ कम्प्लिटेड म्हणून आपण मार्क करतो. त्यातल्या मोरोवर आपल्याकडे ज्या बाकी आता ही जी वाढी होती, मेन चॅलेंज काय होतं की 100 लेवलला कधी स्कीम झालेली नाही, म्हणजे कुठलेही महाराष्ट्रातले कुठले याचे स्कॅटर्ड याच्यामध्ये स्कीम झालेली नाही. तर फर्स्ट स्कीम आपण इथनं केलेली आहे, या विहिरीवरनं पाणी लिफ्ट केले, इकडे जाऊन एक ESR बनवलं आणि त्या 40 घरांसाठी आपण ESR म्हणजे इलेव्हेटेड स्टोरेज स्ट्रक्चर जे आपण म्हणतो उंचीवरची टाकी, ते ती इथं बनवलेली आहे. तिथनं पाणी लिफ्ट करून टाकीमध्ये जातं आणि टाकीनं ह्या 40 घरांना पोचवलं जातं. ते करण्यापूर्वी म्हणजे हे करण्यापूर्वी आपण काय सांगितलं की पाणी येणं सोपं आहे, म्हणजे लिफ्ट करणं सोपं आहे, पण ते वाचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण आधी शोषखड्डे करून घेतले की जेवढं पण पाणी तुमचं येतं ते जमिनीतच मुरायला पाहिजे आणि रस्त्यावर कुठेही वाहता कामं नाही, तर ते आपल्याला त्या गावामध्ये पाहता येऊ शकतं. सेकंड प्रायोरिटाईज गोष्ट म्हणजे आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये काही गोष्टी करायची ज्यावेळेस सुरुवात केली, तर त्याच्यामध्ये फर्स्ट फक्त एकच ॲक्टिव्हिटी आपली झालेली न्यू ऑर्चर्ड प्लांटेशन. हेच पार्ट आपण सर मोरोवर सगळं कम्प्लीट केलं, पूर्ण गावाचं प्री स्क्रीनिंग कम्प्लीट झालं. कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे मोबाईल विजन के जी व्हॅन आहे तुम्ही पाहिली असेल, तर त्याच्यामध्ये टेस्ट झाला. टेस्ट झाल्यानंतर ज्याही ज्या ज्या लोकांना स्पेक्टॅकल आयडेंटिफाय झाली त्या सगळ्यांना स्पेक्टॅकल प्रोव्हिजन झालं आणि जे कॅटरॅक्ट आयडेंटिफाय झाली त्याचे कॅटरॅक्ट ऑपरेशन कम्प्लीट झालं. सेकंड पार्टमध्ये काही CWC चिल्ड्रन विथ स्पेशल नीडवाली जी मुलं होती, म्हणजे आय केअरचे चॅलेंजेस होते, म्हणजे तिरळेपणा असेल डोळ्याचा किंवा डोळ्याच्या ऑपरेशनची गरज असेल, ते काही हार्ट पेशंट होते ज्यांचं व्यवस्थित होते ते 18 वयोगटात होते आणि काही हिअरिंग लॉसेसवाले होते म्हणजे ज्या मतास त्यांना ऐकायला येते अशा मुलांसाठी सुद्धा आपण प्रोव्हिजन केलं आहे फर्स्ट पार्टमध्ये. आणि थर्ड फेजमध्ये एज्युकेशन कमिटी म्हणून तर न्यूली आता फॉर्म झालेली, जे आपण त्या टप्प्यावर आलो. या कमिटीचं काम काय आहे सर, की 0 ते 16 वयोगटातली जितकी पण मुलं आहेत तो ड्रॉपआउट रेट 0 करणं, म्हणजे प्रत्येक मुलं शाळेत गेलं पाहिजे, आनंददायी शिक्षण मिळायला पाहिजे. म्हणजे आता जो टप्पा पण तुम्ही पाहिला, काही वेगवेगळे इनिशिएटिव्स त्यांनी स्टार्ट केले की सरपंच जर घरी असेल तर त्यांना कळणार कसं की शाळा भरली आहे का, ते आता जनगण मन तुम्ही जे पाहिलं तर त्या इनिशिएटिव्हने ते चालू होतं की वाजलं की कळतं की काहीतरी वेगळं काहीतरी चालू झालेलं आहे गावामध्ये.